अच्छा प्रकारे माझे अपर लिप्स करून तयार झालेले आहे। सहजयोग मेडिटेशन म्हणून एक आहे ते मी करते, तर डेली ते करा। टू आईज वन नोज। रूपा प्रवीण माने इंडियन। हाय कुणाल। हाय प्रतीक। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। कशा आहात तुम्ही सगळे? तर आज वार आहे संडे आणि आपण दोन संडेपासून गेम ठेवला आहे की जे तुम्ही मला व्हिडिओज पाठवताल ते सगळे मी पब्लिश करायचे। तर त्याचप्रमाणे आजही भरपूर सारे व्हिडिओज आलेत आणि तेही आज तुमच्यासोबत शेअर करायचे। तर तुम्ही नक्की एन्जॉय करताल आणि खूप सुंदर सुंदर व्हिडिओज आहेत आणि खूप लांबून लांबून सगळ्यांनी पाठवलेत। तर चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। तर पहिला आपण व्हिडिओ बघूया। डॉक्टर रोहिणी गोरे ह्या टेंभुर्णीच्या आहेत आणि त्या स्किन स्पेशालिस्ट आहेत। तर त्या थोडीशी माहिती सांगतायत आपण आपली स्वतःची आणि आपल्या स्किनची कशी काळजी घ्यावी आणि क्वारंटाईनमध्ये त्या कसं वेळ घालवतायत, तर याच्याबद्दल त्या थोडंसं बोलल्यात। तर चला तर मग त्यांचा व्हिडिओ पहिला पाहून घेऊया। हाय स्नेहल, मी डॉक्टर रोहिणी, मी स्किन स्पेशालिस्ट आहे। ॲक्च्युली खूप दिवस झालं मी तुझी सबस्क्रायबर आहे, मला वेळ मिळत नव्हता, आत्ता मला वेळ मिळाला आहे त्यामुळे मी तुझ्याशी बोलते। तुझे छान असतात व्हिडिओज, मला खूप आवडतात। आमच्या घरामध्ये आम्ही दोघंच आहोत, माझे मिस्टर आणि मी। माझे मिस्टर MD मेडिसिन आहेत आणि मी स्किन स्पेशालिस्ट आहे। आमचं टेंभुर्णीमध्ये हॉस्पिटल आहे, डॉक्टर रोहिणी गोरे। आम्ही खालच्या फ्लोअरला आमचं हॉस्पिटल आहे, 2 फ्लोअर हॉस्पिटल आणि 3rd फ्लोअरला आमचं घर आहे। आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये आमचं अत्यावश्यक सेवेमध्ये असल्यामुळे, डॉक्टर असल्यामुळे आम्हाला चालूच ठेवावं लागतं। परंतु पेशंटच्या ह्याच्यासाठी आम्ही त्याचं टायमिंग कमी केलं आहे। सकाळी मॉर्निंग 8 अगोदर पूर्ण दिवसभर दवाखाना चालू असायचा, सध्या 9 ते 1 वाजेपर्यंतच असतो। आणि माझ्या स्किनच्या ज्या प्रोसिजर असतात त्याच्यामध्ये फेस टू फेस कॉन्टॅक्ट येतो। पेशंटच्या सेफ्टीसाठी मी प्रोसिजर सध्या करत नाही। जर काही काही असेल अत्यावश्यक स्किनच्या ज्या ट्रीटमेंट म्हणजे प्रॉब्लेम्स असतील ते मी फक्त मेडिसिन त्यांना प्रिस्क्राईब करते। बाकी सगळ्यांना मी सांगू इच्छिते, सगळ्या लोकांना, तुझ्या सबस्क्रायबर्सला आणि या माध्यमातून ज्या लेडीज हे पाहणार आहेत त्या सर्वांसाठी, स्वतःची काळजी घ्या। सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, स्वतःचं भरपूर प्रमाणात हायड्रेशन ठेवा। ॲज अ स्किन स्पेशालिस्ट म्हणून मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही विटॅमिन सी 1000 mg लिमसी नावाची गोळी असते ती सकाळ संध्याकाळ घेऊ शकता। दुसरा प्रश्न तुझा हे एक होता की क्वारंटाईनमध्ये तुम्ही कसा वेळ घालवता, तर सध्या मावशी नाही आहे कुठल्याच कामाला, घरातलं काम करून OPD बघायची, त्यामध्ये भरपूर वेळ जातो आहे। त्याशिवाय मी थोडी आध्यात्मिक आहे, मेंटल स्ट्रेस फार महत्त्वाचा आहे आमच्या फील्डमध्ये सुद्धा आहे आणि बाकीच्या इतर फील्डमध्ये सुद्धा। इतर स्त्रिया ज्या घरी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी सांगते की सहजयोग मेडिटेशन म्हणून एक आहे ते मी करते, तर डेली ते करा। सर दुसरा व्हिडिओ पाठवलाय प्राजक्ता सुशील कुमार चांगन हिनं लोणद वरून, तर तिच्या मुलाचा पाठवलाय सस्मितचा, तो क्वारंटाईन टाइम मध्ये कसं स्वतःला व्हिजिट होतं हे दाखवलंय आणि त्याच्या एका सॉफ्ट टॉय सोबत म्हणजे त्याच्या डॉगी सोबत खेळतोय आणि डॉगी विषयी सगळी माहिती सांगतोय। तर चला तर मग सस्मितचा हा व्हिडिओ आपण सगळे एन्जॉय करूया। आणि शिवायला तर खूप आवडला आणि तोही त्याचा डॉगी घेऊन आता त्या डॉगीला सगळे पार्ट्सचे नावं वगैरे शिकायला सुरुवात केली। तर थँक्यू प्राजक्ता, तुझ्यामुळे माझ्या शिवायला हेल्प झाली मला त्याला शिकवण्यासाठी आणि त्यांनाही खूप एन्जॉय केला, त्यालाही खूप आवडला। थँक्यू। तिसरा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय ज्योती कुंजर पुण्यावरून, तर तिच्या 2 मुलांचा कुणाल आणि प्रतीक, तर ती त्यांना कसं एंगेज ठेवते आणि त्यांना कशी कामात तिला मदत करायला लावते। आणि ही एक छान सवय आहे, सगळ्यांनी आपल्या मुलांना थोडीफार कामं करायची सवय लावायलाच पाहिजे असं मला पण वाटतं। तर चला तर मग ते कसं त्यांच्या मम्माला मदत करतायत ते बघूया। हाय। हाय कुणाल। हाय प्रतीक। हे 2 माझी मुलं, त्यांना लॉकडाऊनच्या काळात खूप कंटाळा येतो घरात बसून,
मग काय करणार, मग त्यांना अशी छोटी छोटी कामं देत असते मी. आता ते दोघं मिळून कपडे वाळत घालत आहेत, आपल्यालाही मदत होते आणि त्यांनाही काहीतरी वेळ जातो त्यांचा. हा मोठा आणि हा छोटा हे घर केले, असं बाल्कनीत ठेवले, त्या घरात दोघं खेळत असतात. हा कपडे वाळत घालतोय, हा त्याला मदत करतोय. हे ना प्रतीक, करतो ना मदत? असं नाही, हो म्हणे. प्रतीक बाय कर, बाय. कुणाल बाय कर, लाजतोय कुणाल, बाय कर कुणाल. तर चौथा व्हिडिओ आपल्याला पाठवला आहे अस्मिता तोडकर वडूज वरून. तर तिनं तिच्या मुलीचा श्रुतीचा व्हिडिओ पाठवला आणि ती कसं मस्त एन्जॉय करते, झोक्यात बसून मस्त खेळते आणि सगळ्याच घरी आहेत तर मुलांनाही खूप मस्त वाटते, त्यांचे सगळे लाड करतायत. तर चला तर मग श्रुती कसं एन्जॉय करते ते बघूया. इकडे बघ, इकडे पिलो, इकडे बघ की श्रुती, ए श्रुती इकडे बघ. त्यानंतर पाचवा व्हिडिओ आपल्याला पाठवलाय ज्योती साळुंके पाटोदा बीड वरून. तर ती एक ब्युटिशियन आहे आणि तिचं घरीच एक पार्लर आहे पाटोद्यामध्ये. तर तिनं ना आत्ताच्या काळात लॉकडाऊनमध्ये आपल्याला बाहेर पार्लरमध्ये जायला भेटत नाही आहे, तर तुम्ही घरच्या घरी तुम्ही कसं अप्पर लिप्स करू शकता हे एक छान तिनं टिप तिनं आपल्याला दिली आहे आणि याचा फायदा नक्कीच सगळ्या लेडीजला होईल. तर चला तर मग तिनं काय काय कसं कसं करते ते दाखवले ते बघूया. आणि थँक्यू सो मच ज्योती, तुझ्यामुळे माझ्या सगळ्या फ्रेंड्सला आपल्या सगळ्या मैत्रिणींना ह्यानं हेल्प होईल आणि तू एक खूप छान विषय निवडून व्हिडिओ बनवला आहे. तर वन्स अगेन थँक्यू सो मच. नमस्कार मैत्रिणींना, मी ज्योती साळुंके. कशा आहात आपण सगळे? सध्या लॉकडाऊनच्या काळात सगळीच दुकानं बंद आहेत, तसे पार्लरही बंद आहेत. तसंच तर सगळ्यांनाच प्रॉब्लेम असेल की पार्लरला कसे जायचे, अगर अप्पर लिप्स थ्रेड कशी करायची. तर थ्रेड करायला जरा क्रिटिकल आहे, पण अप्पर लिप्स आपण घरच्या घरी आणि स्वतःचे स्वतः करू शकतो. तर चला मी तुम्हाला आज अप्पर लिप्स कसे करायचे ते दाखवते. दोन्हीही थ्रेडने अप्पर लिप्स कसे करायचे ते दाखवते. हा आहे थ्रेडचा दोरा आणि हा आहे आपल्या सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असणारा रीळचा दोरा. तर रीळच्या दोऱ्यानेही आपण तसेच करू शकतो आणि ह्याच्या अप्पर थ्रेडच्या दोऱ्यानेही आपण तसेच करू शकतो. तर एवढ्या अंतरावर दोरा घ्यायचा, कट करून त्याची इथे एक गाठ मारायची. प्रथम आपण अप्पर लिप्सला टेलकोम पावडर लावून घ्यायची. आणि असा दोरा असा तीन बोटात पकडायचा आणि त्याच्या असे पीळ टाकायचे. तीन ते चार पीळमध्येही सफिशियंट राहते. आणि असे केसांच्या डायरेक्शननुसार अप्पर लिप्स करायचे. हा दोरा जास्त प्रमाणात तुटेल, पण हा दोरा तुटत नाही. तर मी आता ह्या दोऱ्याने कसे करायचे ते दाखवते. त्याचे पण असे कधी पण असे तीन पीळ घ्यायचे, असे पीळ घालायचे तीन बोटामध्ये आणि जसं केसांचं डायरेक्शन आहे तसे अप्पर लिप्स करून घ्यायचे. आता इकडच्या साईडने काढताना असं डायरेक्शन घ्यायचं. आणि अप्पर लिप्सला आतमधून जीभ लावल्याच्या नंतर वरच्या साईडने स्किन टाईट होती त्यामुळे आतमधून जीभ लावून घ्यायची.
अशा प्रकारे माझे अपर लिप्स करून तयार झालेले आहेत। तसेच तुम्ही ही स्वतः ट्राय करून पाहू शकता, ट्राय करून पहा आणि कसे वाटते ते मला सांगा। घरात राहा, घरच्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या। स्टे होम, स्टे सेफ। तर याच्यानंतरचा व्हिडिओ आपल्याला पाठवला आहे रूपा माने कोल्हापूरवरनं, आणि हिला तर तुम्ही सगळे खूप चांगलं ओळखत असाल, रूपाज किचन म्हणून तिचं चॅनल आहे। तर थँक्यू सो मच रूपा, तू वेळात वेळ काढून माझ्यासाठी एवढा छान व्हिडिओ करून पाठवलास, तू तुझी फॅमिली दाखवली प्लस एक रेसिपी पण दाखवली। तर प्लीज सगळ्यांनी एन्जॉय करा रूपाज किचनचा हा व्हिडिओ। सगळे रूपा तू व्लॉग का टाकत नाही विचारता, चॅनलवर येऊन व्लॉग टाकला तर एन्जॉय करा रूपाचा हा व्लॉग। हॅलो फ्रेंड्स, मी रूपा प्रवीण माने, इंडियन मॉम्स नेवलची सबस्क्रायबर, आणि तिने एक चॅलेंज दिलं होतं की तुम्ही क्वारंटाईनचे व्हिडिओ पाठवा, तुम्ही काय करताय क्वारंटाईनमध्ये। तर काही नाही करत, फक्त रेसिपी करत आहे। मुलांची मिस्टरांची मजा आहे आणि आम्ही फक्त सगळ्या स्त्रिया फक्त कामात व्यस्त आहे। तर त्यातलीच एक सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करावी अशी मला वाटली, मग तुमच्यासोबत शेअर करते। नक्की पहा आणि कशी वाटली कमेंटद्वारे सांगा स्नेहलच्या चॅनलवर। तर स्नेहल माझी खूप म्हणजे खूप चांगली मैत्रीण आहे यूट्यूबवर। तर अशी मैत्रीण मला भेटली, हे माझं काय म्हणतात नशीबच आहे। कारण पहिला इथे आहे शरू। हाय कर शरू, छोटे इकडे हाय कर। हे माझे मिस्टर इथे आहे छोटू, हाय कर। चला बघा, इथे आपण मॅगीची भेळ बनवत आहोत। त्यासाठी इथे आपण मॅगी थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत। नंतर त्यामध्ये एक कांदा, एक टॅमॅटो बारीक चिरून टाकायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडासा फरसाणा, चटणी, मीठ आणि टॅमॅटो सॉस टाकायचा आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। नंतर सर्व करायचं आहे। अशा प्रकारे आपली चटपटी फास्ट होणारी मॅगीची भेळ रेडी। आता हा शेवटचा व्हिडिओ जिथे की भडंग बनवून दाखवतीये, तर हा व्हिडिओ आपल्याला ज्योती कुंजर पुण्यावरनं हिनं अगेन परत एक व्हिडिओ पाठवला आहे आपल्यासाठी रेसिपी व्हिडिओ, आणि खूप छान प्रकारे तिनं भडंग बनवला आहे मुलांसाठी, तर खूप सुंदर आहे। तर थँक्यू सो मच ज्योती, तू माझ्यासाठी तीन तीन व्हिडिओज पाठवले। याच्या आधीच्या संडेलाही तू एक व्हिडिओ पाठवला होता, यावेळेस दोन पाठवले आणि मस्त वाटलं। तर चला तर मग हा ज्योतीचा व्हिडिओ आपण एन्जॉय करूया। आज आपण भडंग रेसिपी करूया। हे असे मुरमुरे घेतलेत मी, पावशर असतील, थोडेसे शेंगदाणे, थोडंसं डाळ, खोबरं, हिरव्या मिरच्या, फोडणीसाठी तेल तापत ठेवले। आता आपण फोडणी देऊया। शेंगदाणे तळून घ्यायचे, त्याच्यासोबतच खोबरं, त्याच्यासोबतच डाळ, हे सगळं असं तळून घेतले असे हे आपण या चट टाकूया। आता फोडणी देऊया। मोहरी गॅस बंद करू, संपले संप। हिरव्या मिरच्या चांगला कडकून द्यायचा। एक चमचा, जास्त तिखट नाही करायचं। फोडणी या चिवड्यावर ओतायची। असं दिसेल हलवल्यावरती। आता आपण थोडस यात मीठ घालूया। अजून थोडस तिकड हलवायचंय आणि पुन्हा असं हलवायचं। Thank you.
दिसन आपले भडन रेडी झाले। आणि ना याच्यासोबतच हे आजचे 7 व्हिडिओ संपले। खूप सुंदर आणि सगळे विषय ह्या वेळेस पणही वेगळे होते। मागच्या संडेलाही सगळे विषय वेगळे होते आणि मागच्या वेळेसही सगळ्यांनी खूप सुंदर सुंदर व्हिडिओज पाठवले होते। ह्या वेळेसही त्याच्यापेक्षा छान झालेत आणि जर याच्यापेक्षा छान आता बघूया पुढच्या आठवड्यात येत आहेत का, तर नक्की आणखी आपण ही गेम वाढूया। आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही आणखी मला व्हिडिओज पाठवू शकता। आणि व्हिडिओ कसे पाठवायचे तर इंस्टाग्रामवर किंवा मग मला मेल करायचा, ह्या दोन्हीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आणि तुमचा व्हिडिओ ना मी टाईम लिमिट दिलं होतं तुम्हाला 1 मिनिटाचं, बट हे सगळे आलेले व्हिडिओज 1 मिनिटाच्या वरती आहेत, तर ठीक आहे तुम्ही 3 मिनिटाच्या आतमध्ये तुमचा व्हिडिओ माझ्यापर्यंत पाठवू शकता। पुढच्या सॅटरडेपर्यंत पाठवा म्हणजे मी संडेला ते पब्लिश करेल। आणि तुम्ही सगळे खूप छान भरभरून प्रतिसाद देत आहेत, ह्या सगळ्याबद्दल मी तुमचे मानावे तेवढे आभार कमीच पडतील। तर थँक्यू सो मच, मलाही आणि आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सलाही तुमच्याकडनं खूप काही शिकायला भेटतं आहे। आणि तुमच्यात ही खूप छान छान गुण आहेत हे मला आत्ता कळतं आहे, तर डेफिनेटली याचा सगळ्यांना फायदा होईल। आणि असेच छान छान व्हिडिओज जर अजून कोणाला पाठवायचे असतील, वाटत असेल आपण ह्याही वेळेस नाही पाठवू शकलो, तर नक्की ह्या व्हिडिओ या वेळेस तुम्ही पाठवा। तुमच्या असू द्या, तुमच्या बेबीच्या असू द्या, काही असू द्या, आणि ते छानच असतील मे बी। तर चला तर मग याही व्हिडिओचा एंड करूया, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत टाटा बाय बाय सगळ्यांनी, छान राहा।